हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे राज्यघटना दुरुस्ती पद्धत. नेमकी ती काय आहे ते बघणार अगोदर, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर आपला विषय आहे आजचा राज्यघटना दुरुस्ती पद्धत नेमकी काय आहे तर ते बघूयात. भारतीय राज्यघटनेचे प्रकरण नंबर 20 कलम नंबर 368 अंतर्गत राज्यघटना दुरुस्तीच्या तरतुदींचा अवलंब करण्यात आलेला असून, काळानुसार राज्यघटनेत क्रमप्राप्त असे किंवा जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार त्या घटनेत वेळोवेळी बदल किंवा दुरुस्ती होण्याची गरज असते. अन्यथा लोक अशी राज्यघटना झुगारून देतील. म्हणूनच राज्यघटना दुरुस्ती करणे हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. कलमानुसार लोकांच्या गरजा, इच्छा, आकांक्षा यात बदल होतो. नवीन प्रश्न, आव्हाने उभी राहतात. त्याचप्रमाणे तो कायदा तितक्याच प्रभावीपणे बदलणे गरजेचे असते. अशा प्रकारे भारतीय राज्यघटना दुरुस्ती पद्धतीचा आढावा आपण पुढील प्रमाणे घेऊयात. तर पहिला आहे साध्या बहुमताने. तर एखादे घटना दुरुस्ती विधेयक कोणत्याही गृहात मांडले असल्यास त्याबाबत, कोणत्याही गृहात म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्याबाबत संसदेच्या दोन्ही गृहांमध्ये म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा केवळ साधक बाधक चर्चा होऊन थोडक्यात थोड्या दुरुस्त्या सुचवून अवाजी बहुमताने 203 बहुमताने दोन्ही गृहात त्यावर मंजुरी मिळाल्यानंतर राज्यघटना दुरुस्तीवर राष्ट्रपतींची सही होते. हा झाला साध्या बहुमताने. तर पुढचा बघूयात. दुसरा आहे विशेष बहुमताने. तर विशेष बहुमताने म्हणजे काय? तर विशेष बहुमताने ही राज्यघटना दुरुस्ती करण्याची पद्धत भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली आहे. यामध्ये संसदेच्या कोणत्याही गृहात असे विधेयक मांडल्यावर लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही गृहात सविस्तरपणे त्या विधेयकावर चर्चा किंवा विचारविनिमय करून दुरुस्त्या सुचवल्या जातात. काही वेळा अशा घटना दुरुस्ती विधेयकाचा मूळ चेहराच बदलून जातो आणि त्यानंतर दोन्ही गृहात म्हणजे 203 बहुमताने मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपतींच्या सहीअंती ही विशेष घटना दुरुस्ती झाली असे मानण्यात येते. तर पुढचा आहे विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. हा आहे तिसरा प्रकार. तर भारतीय राज्यघटनेतील ही तिसरी घटना दुरुस्ती पद्धत अत्यंत किचकट किंबहुना गुंतागुंतीची आहे, कारण असे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही गृहात विचार विनिमय किंबहुना दुरुस्ती अंती 203 बहुमताने मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीस न जाता भारतातील 28 राज्यांपैकी आता 29 आहेत निम्म्यापेक्षा जास्त राज्यघटनांनाही सॉरी राज्य निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनीही म्हणजेच 15 आपल्या कायदेमंडळात 203 बहुमताने त्या घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या सही अंती घटना दुरुस्ती होते. म्हणजे काय तर विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता हवी असते या घटना दुरुस्ती करण्यास. ही पद्धती किचकट किंबहुना गुंतागुंतीची आहे. तर आज आपण पाहिलं की राज्यघटना दुरुस्ती पद्धती, तर पहिली होती साध्या बहुमताने, त्याच्या दुसरा होता विशेष बहुमताने आणि तिसरा जो होता तो विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता हा होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.